मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात अवैध दारू विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार कारवाई करत गावठी पद्धतीनं हातभट्टी दारू तयार करून विक्री करणाऱ्या दोघांना अहमदनगर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेनं अटक केली आहे. राजू छबू पवार आणि शरद माणिक पवार अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून त्यांच्याकडून गावठी हातभट्टी दारू, दारू तयार करण्याचे कच्चे रसायन असा 1,00,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.